शाश्वत जागतिक आर्थिक सुधारणेसाठी पाच प्रमुख बाबींना प्राधान्य मिळण्याची आवश्यकता केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे जी ट्वेंटी अंतर्गत नवी दिल्ली इथं आजपासून सुरू झालेल्या व्यापार विषयक बी ट्वेंटी शिखर संमेलनात त्या बोलत होत्या वेगवान विकासासाठी गुंतवणुकीवर भर सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षणातल्या गुंतवणुकीवर जागतिक भर हवामान बदल रोखण्यासाठीच्या प्रयत्नात वित्तपुरवठा पुरवठा साखळीतील वैविध्यपूर्णता आणि महागाई नियंत्रण या पाच बाबी महत्वाच्या असल्याचं सीतारामन म्हणाल्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठा चांगल्या प्रकारे कार्यरत राहण्यासाठी निरंतर विकासासाठी आपल्या पुरवठा साखळ्यांमध्ये वेगानं वैविध्य आणण्याची आवश्यकता सीतारामन यांनी व्यक्त केली बी ट्वेंटीचे भारताचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं भारत विकासाचा स्रोत म्हणून उदयाला येत असून पुढच्या दशकभरात विकासाचा दर सरासरी साठ टक्क्यांपर्यंतचं लक्ष गाठण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तावीस ऑगस्टला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत